यस न्यूज मराठी चॅनलच्या ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा. नागरिकांनी सहकार्य करा अन्यथा कठोर कारवाई, प्रांताधिकारी. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून कोरोना संक्रमण होऊ नये याकरिता सर्वत्र नागरिकांना घराबाहेर निघू नये असे आवाहन करण्यात आलेले असताना पोलीस आणि महसूल प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता तैनात करण्यात आले आहे. ते नागरिकांना रात्रंदिवस आवाहन करीत आहेत. दुसरीकडे मात्र श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक 2 परिसरातील काजीबाबा रोड, मार्कज मस्जिद रोड, शहरातील वार्ड नंबर 7 यासह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक हे विनाकारण फिरत असताना आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी अनिल पवार यांनी पुन्हा नागरिकांना घराबाहेर निघू नये असे आवाहन केले असून नागरिकांनी सूचनांचे पालन न केल्यास प्रशासनास कठोर पावले उचलावी लागतील असा इशारा दिला आहे. श्रीरामपूर शहर व तालुक्यातील नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन आहे, प्रशासनाने सर्व अत्यावश्यक सेवा ज्या आहेत, उदाहरणार्थ किराणा, मेडिकल, दूध, भाजीपाला, यासाठी ही सुविधा आपल्याला जास्तीत जास्त वेळ उपलब्ध राहील यासाठी सर्व व्यावसायिकांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांची वस्तू खरेदीसाठी रस्त्यावर येऊ नये, गर्दी करू नये असा वारंवार आवाहन आम्ही केलेलं आहे. परंतु या आव्हानाला पाहिजे तसा प्रतिसाद नागरिकांकडनं अद्याप मिळत नाही आहे. त्यामुळे जे लोक अनावश्यकरित्या यापुढे रस्त्यावर वावरताना दिसतील त्यांच्याविरुद्ध अतिशय कडक कारवाई करणं प्रशासनाला भाग पडेल. त्यामुळे माझी पुनश्च एकदा सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्याला आवश्यक असेल त्यावेळेसच आपण रस्त्यावर येताना शक्यतो आपण दुचाकी चारचाकी वाहन न आणता पायी आपल्या शेजारील जे काही दुकान आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला पाहिजे त्या वस्तू घ्याव्यात असं मी प्रशासनाच्या वतीने आपल्याला आवाहन करतो. यस न्यूज मराठी वृत्तवाहिनी याविषयी घेतलेला स्पेशल रिपोर्ट.